नमस्कार आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आज जगाच्या इतिहासातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि या दिवसाचे आपण सगळे साक्षीदार आहोत बराक ओबामा नावाचा अत्यंत सामान्य परिस्थितीत जन्माला आलेला एक माणूस आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतोय अमेरिकेचा पहिला तो कृष्णवर्षीय राष्ट्राध्यक्ष आहे आणि थेट अब्राहम लिंकनशी त्याने नातं सांगितलेलं आहे येस वी कॅन अशी आशा त्याने अमेरिकेला आणि जगाला दाखवली आहे आणि आज शपथ ग्रहण करण्यापूर्वी हा बराक ओबामा नावाचा एक खऱ्या अर्थाचा नेता असं म्हणतोय की वी आर वन तो अमेरिकेला सांगतोय की आपण सगळे एक आहोत आणि आपण एक राहून आगेकूच करूया आपल्यावर जी संकटं आली आहेत मग ते मंदीचं संकट असो युद्धखोरीचं संकट असो त्याच्यावर मात करूया बराश बराक ओबामानी अमेरिकेमध्ये जबरदस्त असा आशावाद निर्माण केलाय आज ओबामांच्या शपथविधीच्या सोहळ्याकडे सगळ्या जगाच्या नजरा लागलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो आज टेलिव्हिजन चॅनलवरून मग ती टेलिव्हिजन चॅनल कोणत्याही भाषेतली असो कोणत्याही देशातली असो किंवा एरवी बातम्या न दाखवणारी सुद्धा चॅनल्स असो आज ती बराक ओबामांचा शपथविधी दाखवत दाखवत आहेत या, याचं कारण असं की बराक ओबामानी जी आशा निर्माण केलेली आहे ती गेल्या अनेक वर्षामध्ये जगामध्ये कधीही निर्माण झाली नव्हती म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे बराक ओबामा जगाला नवी आशा आणि दिशा देऊ शकतील का माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे माझ्यासोबत दिल्लीहून आहेत भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर माझ्यासोबत बँगलोरून आहेत भूषण केळकर भूषण केळकर यांचा परिचय तुम्हाला सगळ्यांना आहे याचं कारण जेव्हा बराक ओबामांचं इलेक्शन झालं जे जेव्हा निवडून आले तेव्हा आपण जो खास कार्यक्रम केला त्यामध्ये सुद्धा भूषण केळकर सहभागी झाले होते आणि भूषण केळकर एन आर आय एन आर आय आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे ते मतदारही आहेत आणि बराक ओबामांचे ते समर्थक आहे असं त्यांनी त्या ते कार्यक्रमातही सांगितलं होतं माझ्यासोबत पुण्याहून आहेत डॉक्टर प्रकाश भावे प्रकाश भावे यांनी बराक ओबामांचं ओडॅसिटी ऑफ होप हे जे पुस्तक आहे त्याचा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे धारिष्ट आशावादाचं या नावाने आणि तेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन ओबामांच्या व्यक्तिमत्वावर विचारसरणीवर प्रकाश टाकतील अशी माझी अपेक्षा आहे आणि माझ्या सोबत आहेत आमच्या फिचर्स एडिटर ज्ञानदा ज्यांना अमेरिकेच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ज्या आज दिवसभर या ओबामांच्या शपथविधीविषयी आपल्याला नवी नवी दृष्टी देत आहेत मी चर्चा सुरू करतोय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्यापासून डॉक्टर मुणगेकर मला सांगा बराक ओबामा याने एक नवी पाठ अमेरिकेच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये जन्माला घातली आहे ओबामा विषयी जो आशावाद व्यक्त केला जातो तो सार्थ ठरेल का प्रथम मी जाहीरपणे अभिनंदन करतो आणि ज्या ओबामाना अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडण्यामध्ये कृष्णवर्णी यांच्या बरोबरच त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे अमेरिकन व्हाईट लोकांनी लोकांनी जे धारिष्ट दाखवलेलं आहे त्याबद्दल अमेरिकेच्या संबंध जनतेचं अभिनंदन करतो अमेरिकेच्याच नव्हे तर सबंध जगाच्या इतिहासामध्ये गेल्या हजारो वर्षांच्या राजकीय सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासामध्ये अबामानी ओबामानी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष होणं ही एक जागतिक क्रांती सामाजिक क्रांती दर्शवणारी घटना आहे आणि म्हणूनच आतापर्यंत लिंकन यांच्यानंतर अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांच्याकडून जितक्या अपेक्षा अमेरिकेच्या आणि जगातील इतर राष्ट्रांच्या नाहीत तितक्या अपेक्षा ओ ओबामांच्याकडून निर्माण झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं ह्या अपेक्षा ओबामा पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते करतील अशी अपेक्षा आहे तर संबंध जगाच्या इतिहासाला राजकारणाला अर्थव्यवस्थेला सामाजिक न्यायाला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळू शकेल आणि संबंध जग एक शांततापूर्ण सामर्थ्यशाली गरिबी आणि शोषणमुक्त युद्धमुक्त हिंसामुक्त अशा पद्धतीने जगाची एक काया, जगाचा होऊ शकेल इतक्या मोठ्या अपेक्षा ओवा आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये दोन तीन गोष्टी मी सुरुवातीला सांगतो एकोणीसशे एकोणतीस तीच्या नंतर जी जागतिक मंदी आले आलेली भारत जगामध्ये आहे त्या जागतिक अर्थ याच्यातून अमेरिकेला बाहेर काढणं आणि जगाला बाहेर काढणं हे त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे दुसरी गोष्ट म्हणजे सबंध जागतिक दहशतवादाने जगाची संपूर्ण जी लोकशाही इथली प्रशासन यंत्रणा लोकांना भयभीत जे जगावं लागतं त्या दहशतवादाचा सामना यशस्वीपणे करण्यासाठी अमेरिकेने संबंध जगाला नेतृत्व द्यावं आणि ते नेतृत्व ओबामाने द्यायची द्यायची आवश्यकता अशी लोकांची अपेक्षा आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा दुसरं जागतिक महायुद्ध संपल्यानंतर जगाला जे वाटत होतं की आता युद्धमुक्त जग झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने युद्धमुक्त करणं अमेरिकन सां अमेरिकेच्या संबंध धोरणामध्ये मूलगमी बदल करणं एवढ्या मोठ्या अपेक्षा ओबामाच्याकडनं निर्माण झालेल्या आहेत आणि भारतासकट सगळ्या जगाच्या अपेक्षा अशा आहेत त्यांनी त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात डॉक्टर मुनगेकर मी येतो तुमच्याकडे पुन्हा एकदा चर्चा चालू राहणार आहे मी जातो आहे भूषण केळकर यांच्याकडे बँगलोरला भूषण केळकर तुम्ही संपूर्ण ओबामांचा प्रवास बघितलेला आहे मला सांगा ओबामा हे काही अमेरिकेचे नेहमी होणारे अध्यक्ष नाहीत त्यांनी एक इतिहास निर्माण केलेला आहे मला सांगा अमेरिकेच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत ओबामांमुळे काय फरक पडणार आहे मला वाटतं की आर्थिक परिस्थितीमध्ये काय फरक पडेल हे सांगणं आता खरोखरच अवघड आहे आणि त्यापेक्षा सुद्धा जे आहे ते म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये प्रचंड मोठा बदल आहे अकरा बारा टक्के असणारे कृष्णवर्णीय याच्यामधनं मार्टिन लुथर किंग यांच्या भाषणाने प्रेरित झालेलं आणि जॉर्ज वॉशिंग्टन कारवर किंवा या तऱ्हेचे नेते हे जे हे काही वर्षापूर्वीपर्यंतच जे दबलेले होते त्याच्यातनं एकदम प्रेसिडेंट कृष्णवर्णीय निर्माण होणं ही एक फार मोठी घटना आहे आणि जसं आधी आपण म्हणत आलो या कार्यक्रमामध्ये की हे सामाजिक जे स्थित्यंतर घडतंय ते नुसतं अमेरिकेत पुरतं सीमित न राहता ते जगामध्ये एक स्रोत म्हणून पाहिला जाईल आशेचा एवढं नक्की याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक याच्यामध्ये मी म्हणेन की सामाजिक स्थित्यंतर किंवा सामाजिक आशावाद हा बराक ओबामांच्याकडनं खूप जास्ती दिसलेला आहे आणि तो जास्ती वाढत राहील अशी एक सार्थ आशा आहे परंतु आर्थिक बाबतीमध्ये खरोखर मी पण हे पहिल्यापासून म्हणत आलो की एका माणसावर किती गोष्टी आर्थिक बदल होऊ शकतात जे गेले आठ वर्षामध्ये जी मंदी ज्याच्यामुळे आली आहे त्याला काही लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये मर्यादा आहेत एक प्रेसिडेंट किती प्रमाणापर्यंत आणि किती वेगाने त्याच्यामध्ये स्थित्यंतर घडवून आणू शकेल याबाबत खरंच लोकांना आणि स्वतः ओबामांना सुद्धा शंका आहेत आणि त्या सार्थ आहेत त्यामुळे सामाजिक स्थित्यंतर जास्ती आणि आर्थिक त्यामानाने कमी असं मला या बाबतीमध्ये वाटतं मी जातोय पुण्याला डॉक्टर प्रकाश भावे यांच्याकडे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ओड्यासिटी ऑफ होप हे ओबामांचं जे पुस्तक आहे ते अनुवादित केलं त्यांनी डॉक्टर भावे मला सांगा ओबामा हा एक चमत्कार वाटावा अशी त्याची वर्णनं छापून येत आहेत अशी कोणती विचारसरणी ओबामांकडे आहे जी जगाच्या इतिहासाला नवी दिशा देऊ शकते चकेल एक महात्मा गांधींच्या आयुष्यातला प्रसंग वारंवार सांगितला जातो दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना आघाडीतून शेतवर्णी यांनी बाहेर फेकून दिलं आणि त्या एका प्रसंगाने महात्मा गांधींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ओबामांच्या आयुष्यात असे प्रसंग त्या कमी आले पण तेवढेच तीव्रपणे आणि कितीतरी तरुण वयात येऊन गेले आणि त्यांच्यावर हे जे संस्कार त्यांच्या आईनी त्यांच्या आजीनी घडवले त्यामुळे त्यांची श्वेतवर्णीय किंवा इतर कुठल्याही धर्मियांविषयीची जी एक नकारात्मक कटुता माणसाच्या मनात असू शकते ती त्यांनी प्रयत्नपूर्वक घालवण्याचा प्रयत्न केला हा एक फार महत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्व विकसित होण्याचा गाभा असं म्हणावं लागेल आणि त्याचं चित्र आत्ता आपल्याला प्रचलित याच्यात असं दिसतं की संघर्षापेक्षा समन्वयाच्या राजकारणाकडे त्यांचा जास्त भर आहे त्याचं चित्र म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे जे, पक्षा जे अर्थमंत्री होते त्यांनाच त्यांनी आपल्याही मंत्रिमंडळात घेतलं खुद्द डेमोक्रेटिक पक्षात ज्या हिलरी क्लिंटन त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या त्यांनाही पुन्हा मानाचं स्थान देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रीपद पर दिलं या पद्धतीचा समन्वय जी व्यक्ती इतक्या लहान वय आहेत इतक्या परिपक्वते मी राजकारणात घडून आणू शकते त्याचे निश्चितच दूरगामी परिणाम होतील असं मला वाटतं डॉक्टर भावे मी येणार आहे पुन्हा तुमच्याकडे मी जातोय ज्ञानदा आमच्या फीचर्स एडिटर आहेत त्यांच्याकडे ज्ञानदा मला सांग ओबामा कृष्णवर्णीय आहेत पहिले अध्यक्ष आहे वगैरे हे सगळ्या जगाला माहिती आहे अमेरिकन समाजाच्या दृष्टीने या अध्यक्षाचं वेगळे पण काय हे मला सांग अमेरिकन समाजाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर हा कृष्णवर्णीय दिसणारा जरी असला तरी आफ्रिकन अमेरिकन म्हणजे केनियन ज्याचे वडील आहेत आणि अमेरिकन ज्याची आई आहे त्यांचा मुलगा आहे एका एका अत्यंत अकॅडमिक घरामध्ये ओबामांचा जन्म झालेला आहे अत्यंत शिक्षणाची पार्श्वभूमी आला आहे म्हणजे साधारणतः कृष्णवर्णीय घरांमध्ये जी पार्श्वभूमी असते ती ओबामांना मिळालेली आहे आणि एकतरेची ज्ञानाला दिलेली त्यांनी ज्ञानाला दिलेलं महत्व हे त्यांच्यामधलं वेगळेपण आहे आणि कायमच दोन वेगवेगळ्या गटांना जोडण्याची जी एक त्यांची भूमिका आहे ही अमेरिकेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे जागतिकरणाच्या विशेषतः या सगळ्या संदर्भामध्ये ओबामांचं जे व्यक्तिमत्व अनेक गोष्टींना जोडून घेणारा अनेक आयडेंटिटी सांधणारं जे आहे ते अमेरिकेला अत्यंत आशावादी वाटत मी ही चर्चा चालू ठेवणार आहे पण माझ्या पुढच्या सेगमेंटमध्ये मी नेमक्या मुद्द्यांवर येणार आहे मला आपल्या पाहुण्यांना असं विचारायचं आहे की जॉर्ज बुश यांनी जी काही घाण निर्माण करून ठेवली जगाच्या इतिहासामध्ये मी शब्द थोडे कडक वापरतोय पण ते वापरण्याची गरज आहे दहशतवादाच्या निमित्ताने किंवा मंदीच्या निमित्ताने आर्थिक मंदीच्या निमित्ताने ती साफ करण्यासाठी ओबामांपुढे कोणते उपाय आहेत नेमके कोणते उपाय आहेत हे मला आपल्या पाहुण्यांना विचारायचं आहे मी आता घेणार आहे एक ब्रेक पण ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा ओबामा जगाला नवी दिशा आणि नवी आशा देऊ शकतील का पडद्यावर पहा पंच्याहत्तर टक्के प्रेक्षक म्हणतायत होय नक्कीच नवी दिशा देऊ शकतील ओबामाने निर्माण केलेला हा आशावाद आहे घेऊया एक ब्रेक